वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरण कंपनी लवकरच वायरलेस मीटर आणण्याची तयारी करत असल्याचं मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितलं आहे. वीज चोरीमुळे महावितरण कंपनीला कोट्यवधीचा तोटा सहन करावा लागत आहे. वीज चोरी आणि गळतीला आळा घालण्यासाठी आता महावितरण कंपनी लवकरच वायरलेस विद्युत मीटर आणण्याची तयारी करत आहे, अशी माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली आहे. पॉवर कॉर्पोरेशनने अत्याधुनिक वायरलेस विद्युत मीटर योजना आणली आहे. महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये वायरलेस विद्युत मीटरचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. एक वायरलेस विद्युत मीटर 10 ग्राहकांच्या वीज वापरावर नियंत्रण ठेवेल. यासाठी ग्राहकांनी या वायरलेस विद्युत मीटरसाठी कोड क्रमांक देऊन तो त्यावर विद्युत मीटरमध्ये फीड केला जाईल. विद्युत लाईनचा सरळ पुरवठा हा त्या वायरलेस विद्युत मीटरशी जोडण्यात येणार आहे. दरम्यान किती वीज पुरवठा झाला आणि यामधून कुठल्या कोड नंबरने किती प्रमाणात विजेचा वापर केला याचे संपूर्ण रेकॉर्डसुद्धा हे वायरलेस मीटरमध्ये नोंद करण्याची व्यवस्थासुद्धा असणार आहे. वायरलेस विद्युत मीटरची रिडिंग घेण्यासाठी कुठल्याही कर्मचाऱ्याला इतर कुठे जावे लागणार नाही. वायरलेस विद्युत मीटरमध्ये ऑटो सिस्टीम रिडिंग सर्व्हर रूमला पाठविली जाईल. महावितरण अथवा खासगी एजन्सीच्या कर्मचारी एखाद्या ग्राहकाच्या मीटरची रिडिंग घेण्यासाठी आला तर विद्युत खांबाखाली उभा राहून तो मीटरची रिडिंग घेऊ शकतो. यापूर्वी विद्युत मीटरच्या मागून वायर कट करून वीज चोरी केली जात होती. आता अशी चोरी वायरलेस विद्युत मीटरमध्ये करता येणार नाही असंही गणेशकर यांनी स्पष्ट केलं.